नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज मी बारामती तालुक्यातील माळेगाव खुर्द येथील यमाई देवीच्या प्राचीन जागृत मंदिरात दर्शनाकरता आलो आहे. हे मंदिर अत्यंत सुंदर आणि पूर्वाभिमुख असून महाराष्ट्रातील जागृत देवस्थानांपैकी एक आहे. यमाई देवीला केलेला नवस केव्हाही वाया जात नाही अशी सर्व भक्तांची मान्यता आहे. मंदिराच्या प्रांगणात एक सुंदर दीपस्तंभ उभारला आहे. दरवर्षी पौर्णिमेला मे महिन्यात देवीची जत्रा आणि नवरात्रात या दीपस्तंभावर अत्यंत सुंदर दिव्यांची रोषणाई केली जाते. यमाई देवी म्हणजे आपल्या सर्व भक्तांची आशा आकांक्षा पूर्ण करणारी आई अशी या देवीची ख्याती आहे. मित्रांनो, या मंदिराच्या चारी बाजूला एक संपूर्ण संरक्षक अशी भिंत बांधण्यात आली आहे. या मंदिराच्या चारी बाजूला अनेक मोठमोठी प्राचीन झाडं आहेत. मंदिराचा सर्व परिसर अत्यंत स्वच्छ, सुंदर आणि शांत आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर उजवीकडे एक सुंदर दगडामध्ये कोरलेलं शिवलिंग दृष्टीस पडतं. त्याच्या पुढे एक सुंदर तुलसी वृंदावन असून बाजूला खांबावर एक भली मोठी घंटा टांगलेली आहे आणि खाली एक सुंदर संगमरवरी सिंहाची मूर्ती देवीकडे तोंड करून बसलेली आहे. देवीच्या मंदिराचा मुख्य कळस काही कोरीव काम करण्याकरता काढून ठेवलेला होता. मंदिराचा सुंदर नक्षीकाम केलेला मुख्य दरवाजा सागवानी लाकडांपासून बनवलेला आहे. दुपारच्या वेळेस मंदिर बंद असल्यामुळे मला बाहेरूनच दारातून यमाई देवीच्या मूर्तीचे व्हिडिओ चित्रण करावे लागले. यमाई देवीची मुख्य मूर्ती बसलेल्या स्वरूपात आहे. तिच्या डाव्या आणि उजव्या बाजूला इतर दोन देवतांच्या मूर्ती आहेत. मंदिराचा मुख्य गाभारा चार खांबांवर उभारला आहे. वर्षभर मंदिर सकाळी 5 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 10 पर्यंत दर्शनाकरता उघडे असते. देवीचे दर्शन होताच मन खूप प्रसन्न होते. मनावरील सारा ताण नष्ट झाल्याचे जाणवते. माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कॉमेंट नक्की करा. मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.